तुमच्या त्या मैत्रिणीचं नाव सांगा आणि त्यांचा फोन नंबर सुद्धा द्या मला. ठीक आहे. माझ्या मैत्रिणीचं नाव आहे वैशाली देशपांडे आणि तिचा फोन नंबर आहे 96191. रोहित, फोन लाव ह्या नंबरवर, मला बोलायचं आहे. हॅलो, वैशाली देशपांडे बोलत आहेत का? नमस्कार, मी यशवंत सरदेशमुख बोलतोय. म्हणजे मी त्याच बाबतीत विचारायला, आय मीन सांगायला फोन केला होता. हो हो, ऐश्वर्या आता इथेच आहे आमच्या घरात. हो, त्याच मूर्खांनी तिला इथे आणलाय. हो हो, नाही म्हणजे आय एम सॉरी, मी तुम्हाला आता एवढ्या उशिरा रात्री त्रास दिलाय. मी ठेवू फोन. भाऊजी, झालं समाधान? हो अक्का साहेब, त्या म्हणाल्या की थोड्या वेळापूर्वी ऐश्वर्या त्यांच्याच घरात होती. ह्या कांचन मालाबाईनी आणि ह्या चिंतामणीनी तिला जबरदस्ती तिथून इथे आणलाय. नाही नाही, हे साफ खोटे. मला द्या त्या बाईचा नंबर लावून, मी बोलते त्यांच्याशी. साफ धडधडीत खोट बोलतायत त्या. खोट त्या नाही, तुम्ही बोलताय. ऐश्वर्याला स्वतः इथे आणलं आणि वर अक्का साहेबांचं नाव घेताय. आता बोला कांचन मला बाई, काय करायचं तुमचं? मला हेच कळत नाही, तुम्ही इथे माझ्या समोर आहात, मग तुमच्या मैत्रिणीने तुम्हाला हवं तसं उत्तर दिलंच कसं? तुमच्याकडे काही जादू? जादू आहे माझ्याकडे. आणखीन एक जादू दाखवणार आहे मी तुम्हाला.
रोहित, सोहम, आनादी पोती, विहीन बाईंना जादू दाखवायची। आक्का साहेब, जादू? नहीं नहीं, जादू भी तू आम्हाला काय बघायची नाही। आम्ही आपले जाऊ आपल्या घरी। ताई चल इकडे चल। हो ना, आधीच खूप रात्र झाली आहे ना, चल चल चल। मामा, अक्का साहेबांनी आतून कुलूप लावले दाराला, कसे जाणार तुम्ही? रूपाली, तू काळजी करू नको, मी आहे ना, व्यवस्थित पोचवते दोघांना। आम्ही जातो ना। पोती कशाला कळेल? जड वस्तू घरपोच करायला पोतीच लागतात। रोहित, सोहम, चिंतामणीला या पोत्यात भरा। कशाला कशाला मला कशाला? मी काय ताईच्या इतका जड नाहीये। तुम्ही ताईला भरा पोत्यामध्ये आणि घरी पाठवा, मला फक्त दार उघडून द्या, मी असं चालत चालत आपला घरी निघून जाईल। बस, वटवट बंद करा, नाहीतर तोंडात बोळा कोंबेन आणि मग पोत्यात भरेन। नको, असंच जातो मी। देवकी, ये ग बाई, तुझ्या विहीण बाईंना पोत्यात भरण्यासाठी मदत कर। नको नको कसे कांचन माला कसे नको चला। नको कसे कसे पोती नको ऐका ना, माफ करा कसे मजा कसं बघता तुम्ही सगळे नुसती? साहेब नको। चला आता हा कचरा उकिरड्यावर टाकून येऊ। दादासाहेब, राजलक्ष्मीने दिलेल्या शिक्षेमुळे आता दोघांना जन्माची अद्दल घडेल। अरे उपयोग आहे का त्याचा काही? दरवेळी नव्या जोमाने पुन्हा ते कारवाया सुरू करतात आणि शिक्षेला सामोरं जातात। काय त्यांचे ग्रहयोग आहेत मला काही कळत नाही, त्यांचे आणि आपले। खूप रात्र झाली तेव्हा। नाही देवकी, ही मुलगी अजूनही घरात आहे हे विसरतीयेस तू।
ऐश्वर्याचं काय करायचं ह्याचा सोक्षमोक्ष आत्ताच लागायला हवा। रोहित सोहम आत्ताच्या आत्ता तिला अक्का साहेबांच्या मैत्रिणीकडे नेऊन सोडा। भाऊजी थोडं शांत डोक्याने विचार करा। त्या कांचनमाला आणि चिंत्याने त्या मुलीची काय अवस्था केली तुम्ही पाहिलं ना। अहो आपल्या घरचं बाळ संपवण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात ते भाऊ बहीण। अक्का साहेब हे मला मान्य नाहीये। काका मी खरच नीट वागेन। देवकी हिला सांग गप्प राहा म्हणून। मी अक्का साहेबांशी बोलतोय। अक्का साहेब नागिन घरात आणून ठेवली आहेत तुम्ही। प्रेम द्यायचा प्रयत्न केलात ना तरी एक दिवस तुमच्यावरच उलटणार ती। अक्का साहेब आम्ही काही माणुसकी सोडलेली नाहीये पण या मुलीचा अनुभव या आधीही आपण घेतलाय। तुम्ही या घरासाठी खूप करता। आधार आहात तुम्ही या घराचा। म्हणून फक्त तुमचा मान राखावा म्हणून मी काहीही बोलत नाहीये। गप्प बसते। ऐश्वर्या मीही तुला माणुसकी म्हणूनच घरात ठेवते। या घरातलं कुणीही तुला माफ केलेलं नाही आणि माफी हवी असेल ना तर अशी रडून भीक मागू नकोस। स्वतःच्या चांगल्या वागण्याने मिळवती कळलं। सासूबाई तुम्ही नका काळजी करू। ती जबाबदारी माझी। मी खरंच चांगलं वागेन। पूर्वीच्या चुका नाही करणार आता। ठीक आहे जा तुझ्या खोलीत। रुपाली झालं सगळं निघ आता। मेसेज केलास वैशालीला म्हणून मी त्या सगळ्यांसमोर खोटी पडणार होते। त्याआधी तू केलेली खूण मला कळली हे जास्त मोठं नशीब नाही का। अहो हा घ्या प्रसाद। आज काय मागितलं बाबांकडे? काय मागणार आपल्या दोघांसाठी सुख आणि शांती मागितली। साईबाबांच्या कृपेने
आपल्या लग्नाचे असे अनेक वाढदिवस साजरे होतील. अगं माझी अजून एक फाईल होती ती कुठे ग? अहो आज लवकर याल ना? आज कशाला? नाही तसंही आज जमणार नाही, आज खूप महत्वाच्या मीटिंग्स आहेत अगदी उशिरापर्यंत. ती फाईल कुठे? मी तू तू पाहिलीस का ती कुठे? ते ही काय इथेच तर आहे. ओ थँक्स, हे इथे पाहिलंच नव्हतं ना मी. खूप महत्वाचे कागद आहेत ग. आपल्या लग्नाचा वाढदिवसच विसरलात तुम्ही? मी स्वयंपाकाचं काय ते बघते. सासूबाई मी काय म्हणत होते? म्हणा लवकर म्हणा. मी ना लक्ष्मी बागेतल्या शंकर पार्वतीच्या देवळात जाऊन येते. त्या जोडीचं दर्शन घेतलं तर म्हणतात संसार सुखाचा होतो. आणि आज तर कल्याणी आता दळण दळू नकोस. हा देवदर्शनाला जायचंय जा, पण त्याआधी स्वयंपाकाचं काय ते ठरवू. काहीतरी गोड तर करायलाच हवं आज. हो गोड करच. ऐश्वर्या घरात दोन जीवांची आहे, चांगलं चुंगलं खाऊ घालायला हवं तिला. खीर बनव आज कसली तरी. बर दोन भाज्या कर, त्यात एक पालेभाजी असू दे. कल्याणी मी तर म्हणते आता रोजच पालेभाजी असायला हवी. ऐश्वर्याने पालेभाज्या फळं खायला हवीत. मी तुला काय सांगते, मीच बघते तू काय काय आणलंय. सासूबाईंच्या पण लक्षात नाही आमच्या लग्नाचा वाढदिवस, सगळेच विसरले. ऐश्वर्या अगं मी तुझ्याच खोलीत येत होते आता. खा ग, काही काम होतं का? हो महत्वाचं काम होतं. अगं दूध आणणार होते तुझ्यासाठी. कल्याणी तू किती करतेस ग सगळ्यांसाठी? मी केलेले 100 गुन्हे माफ करून तू मला परत या घरात स्थान मिळवून दिलंस. नाहीतर माझं आणि माझ्या पायाच काय झालं असतं ग? विचाराने सुद्धा अंगावर काटा येतो. तुझे आभार मानावे ना, थोडे कमीच आहे. ऐश्वर्या अगं वेडी आहेस का तू? हे बघ जे झालं ते विसरून जा. आणि कुठलाही माणूस पूर्णपणे चांगला किंवा पूर्णपणे वाईट नसतो ग. आपण आपल्या वागण्याने माणसातला चांगुलपणा जागवावा इतकंच मला कळतं. आणि आता तुलाही हेच काम करायचं. म्हणजे? हे बघ तुझी चूक सुद्धा आणि देवकी काकू आणि यशवंत काकांना आपलं सगळं. अगं ते तुला माफ करतील पण त्यासाठी तुला प्रयत्न करावे लागतील, मग सगळं सोपं होईल. मला काका कसे माफ करतील ग? मी अपराधी आहे त्यांची. तू नको काळजी करूस, सगळं छान होईल. खरंय तुझं कल्याण, आपण तिघी जावा जावा आता छान मिळून मिसळून राहू. मी मदत करेन ऐश्वर्याची. नाही राहू दे, मला तुझी मदत नकोय. तू चांगल्या मनाने कधीच काही करत नाहीस. मी आज ओळखते का तुला?